Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. Welcome to Sharda Coaching Academy, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. So students, in the earlier parts we have learned The Boy Who Broke the Bank, written by Ruskin Bond. Now today we are going to learn its side questions as well as English workshop of the topic. Okay, so let's start. English workshop, question 1. Who am I? Identify the character from the extract. आता आपल्याला दिलेल्या परिच्छेदामधून कॅरेक्टर कोणता आहे ते ओळखायचं आहे. क्वेश्चन 1 ए. आय एम द वॉशरमन्स सन. हू एम आय? इट्स आन्सर इज सीताराम. क्वेश्चन बी. आय एम द ओनर ऑफ द बँक. हू एम आय? द आन्सर इज सेठ गोविंदराम. नेक्स्ट सी. आय एम द स्वीपर. हू एम आय? द आन्सर इज नाथू. D. I am the friend of Mrs. Srivastav. Who am I? Its answer is Mrs. Bhushan. Next. Question E. I am the hairdresser. Who am I? Its answer is Deep Chand, the barber. Next. F. I have a crooked leg. Who am I? Its answer is Old Ganpat, the beggar. Now see question number 2. Make a list of customers of People Nagar Bank from the extract. आपल्याला दिलेल्या पाठामधून पीपल नगर बँकेचे ग्राहक कोणकोण आहेत त्यांची यादी बनवायची आहे. फर्स्ट द एल्डरली जेंटलमन. सेकंड दीप चांद द बार्बर. थर्ड ओल्ड गणपत. नेक्स्ट बिटल सेलर. देन द टेलर अँड द फ्री व्हेंडर. Okay, do you understand it? Next, question number 3. Match the following and write the complete meaning full sentence. आता या ठिकाणी दिलेल्या दोन्ही कॉलम्स मधले ग्रुप ए मधले सेंटेन्सेस ग्रुप बी शी मॅच करायचे आहेत. फर्स्ट सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब. मग त्याचा आन्सर काय येईल? सी दॅट माइट सूट नथू. जो की नथूला सूट होईल. B question, according to Mrs. Bhushan yancha mhanne anusar, its answer is D. It was the hottest summer in the history of People Nagar. To People Nagar cha itihasatil sagyat kadak unhala hota. Next question C. Third, Govindram was, yacha correct answer yel A. Holidaying in Kashmir. Said Govindram kuthe suttyanvar hote tar Kashmir madhe hote. Tyanantar chautha paha. द मॅनेजर टोल्ड द कस्टमर. मॅनेजरने कस्टमरला सांगितले. काय सांगितले? इट्स आन्सर इज बी टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. घरी जाऊन पुढील दिवशी परत या म्हणून. नाव सी क्वेश्चन नंबर 4. हू सेड टू हुम. राईट, हू सेड टू हुम, कोण कोणाला म्हणाले ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. सेंटेन्स ए. डोंट रेज सच डस्ट. हे वाक्य कोणी म्हणलेलं आहे? सी इट्स आन्सर सीताराम सेड टू नथू. हे वाक्य सीतारामने नथूला म्हणलेलं आहे. बी सेंटेन्स. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. कुणाला वाटलं होतं का की बँक कोलॅप्स होईल म्हणून. सी व्हेअर डीड यू डिसअपियर. तुम्ही कुठे डिसअपियर झालात? मिसेस भूषण सेड टू मिस्टर भूषण. हे वाक्य मिसेस भूषण यांनी त्यांच्या पतीसाठी वापरलेलं आहे. त्यामुळे आन्सर काय येईल? मिसेस भूषण सेड टू मिस्टर भूषण. त्यानंतर पहा डी सेंटेन्स. द बर्ड हॅज फ्लोवन. पंछी तो उड गया. हे सेंटेन्स कोणी म्हणलेलं आहे? द एल्डरली जेंटलमन सेड टू दीप चांद. हे वाक्य एल्डरली जेंटलमनने दीप चांदला म्हणलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 पहा. व्हाय वॉज द मॅनेजर ऑफ द बँक इन डिलेमा. बँकेचा मॅनेजर दुविधा मनस्थितीमध्ये का होता? राईट डाऊन इन 5 to 6 लाईन्स इन युअर नोटबुक. याचं उत्तर आपल्याला 5 to 6 ओळींमध्ये लिहायचं आहे. तर या ठिकाणी आपण असं सांगू शकतो, द मॅनेजर ऑफ द बँक वॉज इन अ डिलेमा बिकॉज द बँक वॉज शॉर्ट ऑफ कॅश अँड अदर बँक वॉज 30 miles अवे टू ब्रिंग द इमर्जन्सी फंड. ही वॉजन शुअर दॅट ही कुड परस्यू द क्राऊड ऑर नॉट अँड देअर वॉज नो वे टू कॉन्टॅक्ट सेठ गोविंदराम. So you might have understand question 5. Now see question number 6. Cross out the odd man.
या ठिकाणी गटामधला आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे. पाम एम स्वीपर हुलिगन बेगर डिक्लेअर आणि लॉकर याच्यामध्ये कुठला शब्द ऑड मॅन म्हणजेच वेगळा आहे बरं. आन्सर इज डिक्लेअर बिकॉज इट्स वर्ब अँड द रेस्ट ऑफ द वर्ड्स आर नाउन्स. क्वेश्चन बी हरिडली केअरलेसली सॅलरी डेफिनेटली सडनली विच इज द ऑड मॅन यातला वेगळा शब्द कोणता आहे बरं. द आन्सर इज सॅलरी बिकॉज ऑल द अदर वर्ड्स आर ॲडवर्ब्स एक्सेप्ट सॅलरी. सॅलरी इज अ नाउन. नेक्स्ट सी क्वेश्चन इमिनंट लेटेस्ट पॅमेंट ॲफुल शॉकिंग. आता यामधला कुठला वेगळा शब्द आहे बरं. तर त्याचं आन्सर येतं पॅमेंट कारण ते नाऊन आहे आणि बाकीचे सर्व ॲडजेक्टिव्ज आहेत. त्यानंतर क्वेश्चन डी मॉर्निंग स्कॅटरिंग रेझिंग कलेक्टिंग शाउटिंग यामध्ये कुठला शब्द वेगळा येईल बरं. तर मॉर्निंग. ओके बाकीचे वर्ब्स आहेत मॉर्निंग नाऊन आहे. नाऊ सी क्वेश्चन नंबर 7 फाइंड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द टेक्स्ट. आपल्याला पाठामधून डिस्क्रायबिंग वर्ड्स त्या ठिकाणी शोधून लिहायचे आहेत. 1 टूर. टूरसाठी डिस्क्रायबिंग वर्ड्स काय येईल. कश्मीर टूर असू शकतो किंवा त्यानंतर कस्टमरी टूर असू शकतो. सेकंड शॉप. शॉपसाठी आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड कोणता सांगता येईल. बार्बर शॉप फोटोग्राफी शॉप. ओके थर्ड विंडो. विंडोसाठी कोणते सांगता येईल आपल्याला. न्यू विंडो प्लेट ग्लास विंडो किंवा ओल्ड विंडो अशा पद्धतीने. आणि लेगसाठी आपल्याला कोणता सांगता येईल. क्रुक्ड लेग किंवा लाँग लेग वीक लेग अशा पद्धतीचे त्याला आपण ॲडजेक्टिव्ज म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड्स वापरू शकतो. नाव सी क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 आपल्याला एक टेबल दिलेला आहे ज्याच्यामध्ये वर्ब नाउन ॲडजेक्टिव ॲडव्हर्ब आहेत. ज्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या शब्दाचा वर्ब फॉर्म काय आहे नाउन फॉर्म काय आहे ॲडजेक्टिव फॉर्म काय आहे आणि ॲडव्हर्ब फॉर्म काय आहे ते सांगायचं आहे. फर्स्ट आपल्याला दिलेले पेमेंट त्याचा वर्ब फॉर्म काय येईल पे. तर ॲडजेक्टिव फॉर्म काय येईल पेएबल आणि ॲडव्हर्ब येईल पेएबली. नेक्स्ट सेकंड आपल्याला वर्ब फॉर्ममध्ये फुल्ली दिलेली आहे आणि त्याचा ॲडव्हर्ब फॉर्म सडनली दिलेला आहे. तर नाउन काय येईल सडननेस ॲडजेक्टिव सडन आणि ॲडव्हर्ब सडनली त्याचा वर्ब फॉर्म येत नाही. नेक्स्ट डिक्लेअर या वर्बच्या आपल्याला नाउन ॲडजेक्टिव आणि ॲडव्हर्ब फॉर्म सांगायचे आहेत. डिक्लेअरचा नाउन फॉर्म काय येईल डिक्लेरेशन. त्यानंतर ॲडजेक्टिव फॉर्म काय येऊ शकतो बरं त्याचा डिक्लेरेटिव आणि ॲडव्हर्ब फॉर्म काय येऊ शकतो डिक्लेरेटिवली. नेक्स्ट वर्ड आपल्याला दिलेला आहे ॲडजेक्टिवच्या कॉलममध्ये चिअरफुल. त्याचा वर्ब फॉर्म काय येतो चिअर. नाउन काय येणार चिअरफुलनेस. ॲडजेक्टिव येणार चिअरफुल आणि ॲडव्हर्ब येणार चिअरफुली. ओके सो अशा पद्धतीने आपण वर्ब फॉर्म नाउन फॉर्म ॲडजेक्टिव फॉर्म आणि ॲडव्हर्ब फॉर्म शिकलेले आहेत. नाउ सी क्वेश्चन नंबर 9 राईट इन युअर ओन वर्ड्स अ फ्यू सेंटेन्सेस अबाउट ईच ऑफ द फॉलोइंग. आपल्याला खालील व्यक्तींबद्दल काही वाक्य लिहायचे आहेत पाठातले. आता या ठिकाणी कॅरेक्टर्स दिलेले आहेत. सी फर्स्ट ए नथू. मग नेमकं नथू कोण होता किंवा त्याबद्दल आपल्याला अधिकची माहिती काय सांगता येईल बरं. चला तर मग आपण नथूबद्दल माहिती घेऊया. ओके सो नथू आन्सर नथू इज अ स्वीपर बॉय फॉर पीपल नगर बँक. ही इज फ्रस्ट्रेटेड बिकॉज द बँक हॅजंट पेड हिम हिज सॅलरी इवन टिल द 20th ऑफ द मंथ. ही एक्सप्रेसेस हिज डिस्प्लेजर अबाउट द बँक बाय बँगिंग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन. ही इज अ डिटरमाइंड पर्सन बिकॉज ही कॅरी ही डिसाइडेड टू क्वाइट द बँक ॲज सून ॲज दे गिव हिम हिज पे. ओके सो ऑल्सो इन द एंड व्हेन ही लर्न्स दॅट द बँक इज अबाउट टू कोलॅप्स ही वेट्स फॉर द मॅनेजर सो दॅट ही कॅन कलेक्ट हिज ड्यूज. ही इज अ सिम्पल लेबरर हू कॉज द रूमर विदाउट इवन बीइंग अवेअर ऑफ इट. ओके द सेकंड कॅरेक्टर इज मिसेस श्रीवास्तव. आता या ठिकाणी दुसरं कॅरेक्टर आहे मिसेस श्रीवास्तव. त्याबद्दल आपल्याला फ्यू सेंटेन्सेस काय सांगता येतील बरं. मिसेस श्रीवास्तव इज अ हाऊस वाईफ. मिसेस श्रीवास्तव ह्या हाऊस वाईफ आहेत. हू हॅज अन आया अँड अ कुक टू हेल्प हर रन द हाऊस होल्ड. शी इज इन नीड ऑफ स्वीपर अँड गेट्स टू नो अबाउट नथू फ्रॉम द वॉशरमन सन सीताराम.
Mrs. Srivastav meets her friend Mrs. Bhushan in the market and starts the rumor about the collapse of the bank. So this was Mrs. Srivastav. See now, third, Seth Govindram. Tisra character is Seth Govindram. Tanchabaddal kay sangta yel bar aplyala? See the answer. Seth Govindram is the owner of the People Nagar Bank. He was holidaying in Kashmir when the news about the collapse of the bank spread in People Nagar. The people of the town blamed the imminent collapse of the bank on Seth Govindram's extravagant lifestyle. Since he was on a houseboat in Kashmir, his bank manager could not contact him to inform him about the situation or to ask for help, as the people were losing their cool and wanted their money back. Okay, so see, the next character is Sitaram. Who is Sitaram? See answer. Sitaram was the washerman's son. He had his daily routine of delivering freshly pressed clothes to the people of People Nagar early in the morning. He is a very helpful person because he eagerly offers to look out for a suitable job of Nathu. Not only that, he even puts in a word with Mrs. Srivastav regarding a job for Nathu. The whole story is based on Sitaram's communication with Mrs. Srivastav. Had he not told Mrs. Srivastav about the bank not paying its employees, the rumor about the bank facing bankruptcy would never begun. Okay, so these were the four characters of this story. Now, about this 10th question, kay manto? Expand the theme in a write-up of about 20 lines. 20 stories madhe aplyala khalil theme je dilele ahe te explain karayche ahe. First theme dilele ahe, rumors are spread by fools and accepted by greater fools. Afwa ya murkhankadun pasaravle jatat ani tyachapekshahi mothya murkhankadun tya itaratra pasaravle jatat ani swikarle jatat. So, how can we explain the theme? See its answer. Rumors are lies spread by people who don't feel the need to check the facts before passing on a story. They have no truth to them and often end up creating problems for the people involved in the false story. It is not only foolish to communicate a story that is based on a lie, but also irresponsible on the part of the person who engages in such communication. The content to which a rumor spread also depends on whether the person hearing it believes it or not. If each person believes the lie without checking all the facts, what happens? Then the rumor can be spread widely and cause considerable damage. It is not very wise to simply repeat what we hear from someone. It is important to think whether the story we have been told is true or not, whether it is actually possible or not, and whether it is coming from a credible source. So this was the expansion of theme. The second theme is given, books are our real friends. Grantha hech aple khare mitra astat. Ata ya theme baddal aplyala kay mhanta yel bara? See its answer. Books are a world in themselves. Pustake swatah ek jag astat. They are like friends you never want to leave. Te asha prakarche mitra astat jyanna kadhihi sodun java asa vatat nahi. They are always there to comfort you in your hour of need. Tumhala tumcha garjes madat karnare te comfort denare astat. There is no better companion than a good book. It helps you learn and discover areas that you have never explored before. Books are a source of knowledge. The ideas, concepts, adventures, and experiences are expressed in a book help to expand our knowledge. Best, they are a world of treasure that are priceless. Just like the pursuit of knowledge is endless, the number of books in the world is also innumerable. Books also help to build character. They help a person to gain confidence and give them the courage to speak. They are of great assistance when it comes to improving language skills.
more books you read, the more it helps you improve your language. Okay, so I might say that you might understand question number 10. So see now, question number 11, it's a project. Collect the names of books written by Ruskin Bond. Ruskin Bond यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी आपल्याला करायला सांगितलेली आहे. तर यापैकी जे माझे फेवरेट आहेत ते सांगतो मी. आन्सर, देर आर मेनी बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड. वन, द रूम ऑन द रूफ. सेकंड, द ब्ल्यू अम्ब्रेला. थर्ड, फ्लाईट ऑफ पिजन्स. फोर्थ, रस्टी द बॉय फ्रॉम द हिल्स. फिफ्थ, अ हँडफुल ऑफ नट्स. अँड सिक्स, रोड्स टू मसुरी. सेवन्थ, दिल्ली इज नॉट फार. अँड द एथ, द ट्रेन ॲट देवली. नाइन्थ, टाइम स्टॉप्स ॲट शामली. अँड द टेन्थ लास्ट, द चेरी ट्री. सो दीज आर द बुक्स रिटन बाय रस्किन बॉन्ड. नाव सी, देर आर, आय होप यू माईट अंडरस्टँड ऑल दीज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. बाय, हॅव अ नाईस डे.